आता लवकर पाऊस आला आहे, दाखल लवकर ते पण लवकर. अरे आपली बाजरी खोडाय चालू केली बरं का दोस्तांनो. आमच्या अण्णा काकी सकाळ धरण का बाजरी खोडत होती पण बंद केली. आता खोडायची का म्हण केली माहिती का, पावसाचं वातावरण असलं चिंगबुंग झालं की इचरूच नका. परत म्हणलं खोडून आणली ना तर हिला जपायचे लय अवघड आहे. पाऊस जर लागून जर राहिला तर ही झाकायची आणि उघडायची आणि हिला ऊन आणि हिंदीचं ही लय अवघड आहे. उघडला का लवकर झाक, त्याच्यामुळं म्हणलं एवढ्या वेळ स्टॉप करा. हा मग त्याच्यामुळं मग मी आधी फोन करून त्यांना सांगितलं, मी घरी नव्हतो मी बाहेर गेलो होतो जरा, त्याच्यामुळं त्यांना फोन करून सांगितलं. म्हणलं बाजरी खोडायची बास करा, पावसाचं वातावरण आहे म्हणलं लयच जाम झालं या. नाही ती नाही दाखायचं, ती कशाला आणलंय माहिती का, कंस माग पडून आहेत म्हणून आणलंय ती लावून त्यांनी समजी कोण झाक व्यवस्थित नाही तर उगावतेली कंस. आखे तू निसते इकडून तिकडं ही करते, झाकूला का लागितलं नाही. लय आपल्याकडे बाजरी एक काय नाही म्हणलं ना 25-30 पिशव्या सहज होत्याला बाजरीच्या नको ती राहून दे कंस फक्त झाक माथावाजी पडचिन इचिन हात पाय मोडून. डागार आलेला असून तुला मी जर आलो नसतो ना इकडं बघ, इकडं मी जर आलो नसतो ना तर 100% बाजरी भिजली असती, तो झाकलीच नसती होईल. आणि कशी म्हणते भिजलीच असत नव्हतं त्याच्यात खाली भाता ती सरवडाच्या खाली गेला होता. अरे नाही दिसला तरी बाजरी आणली म्हणजे ती झाकणं तुझं काम आहे. आपण तळवट नव्हता त्या कांद्यावर झाकला एक तळवट. जाऊ दे मी आलू वाचली लय नाही थोडीच छटली म्हणजे असं डोकं लावून करायला लागतं शेती करायचं म्हणजे सोपा विषय नाही. पाऊस बघायला लागतंय, वातावरण बघायला लागतंय, होय समजा बघायला लागतंय. माझं ही जी होत ही चुकीचं आहे का बरोबर आहे अंदाज, बंद करायला लावायचं खोडायला. मी बंद करायला लावायला त्यांना, त्यांना म्हणलं ही झाडं आहे तर शेप आहे, पाऊस जर 2 दिवस लागून राहिला तर ते खराबच होणार आहे. आणली घरी पावसात गावली की काळी झर बकरे. हा मग त्याच्यामुळं परत इकायचे म्हणलं तरी मार्केटिंगला बी प्रॉब्लेम येतो. आणि मग त्याच्यामुळं मग मी काय म्हणलं 2-3 दिवस अजून झाडावर राहिली तरी चालेल बाजरीच्या, 2-3 दिवसानं आपण छोटू. मग लगेच आमच्या अण्णांना काकेल तरी काय त्यांना बी लई झालं ती बाजरीची लई कुच चावती. हा मग त्यांना बी ती म्हणली बरं झालं बाबा तू घरी बोलावलं. म्हणलं या 2 दिवस थांबा आपण डायरेक्ट लेबर आणून काढू बाजरी. आणि काल त्या दादाला उत्तर दिलं मला त्या गोष्टीचं परत लय वाईट वाटलं. मी रात्री या गोष्टी वाढवून विचार करत होतो मित्रांना की जाऊन दे आपण बी लयच बोललो. त्यांनी आधी तसं केलं तर राग यायचं होतं पण असंही बाबा दादा काय चुकलं असलं तर जाऊन दे परत नाही तुला मी काय म्हणणार, काय बी कर बाबा तू काय बी पाठव नाही काय म्हणणार असं ते. म्हणजे कसं होतं मला बी वाईट वाटलं की त्यांचं मन दुखावलं, मन दुखवाय आपल्याला बी नाही आवडत पण ते वाईट वाटलं मला. किती वेळ रात्री मी जागा होतो हिला माहिती मला ते वाईट म्हणजे इकत वाईट वाटलं की वाटायचं आता जाऊन द्या पाठवू नाही ते पाठवला हिडू. आणि मग असं द्या मग ते परत त्याच्यावर 2-4 दादांनी कमेंट केल्या दादा तू काय दारू पिऊन आलाय काय. मी दारू पिरून आहे रे बाबा पिय दारू पिऊन कसं पटांगण होईल की लोकांना, दारू तर आपला मेळ बी बसत नाही आणि दारू वल्याजण आपलं जमत बी नाही. ही महत्वाचा मुद्दा आहे त्याच्यामुळे असं द्या. तसलं काय नाही मी काल म्हणजे बी घेऊन आलतो मला ते कमेंट सहन झाली नाही दादा तुझी त्याच्यामुळं तिला मी उत्तर दिलं. तर असं दे माझ्याकडून चुकून काय तोंडात ना आणि काय लई गेलं असलं तर बाबा माफ कर. आता हात बी जोडून माफी मागितली असती पण एका हातात मोबाईल आहे नाही तर हात बी जोडला असता दादा तुझ्या पुढं असं दे. पण तू बी कुणाला मला नाही कुणाला बी कर कमेंट पण विचारपूर्वक र कर की तुझं मन दुखलं म्हणून मी नाराज झालो तसं तू कुणाचं दुखलं असे कमेंट करू नको. आणि मला केली तरी काय नाही बाबा मी सहन करणारा माणूस आहे पण दुसरी एखादं म्हणजे व्हिडिओ काढायचं बंद करेल असल्या कमेंट करतोय तो. तर तसं होऊ नाही तर असं दे. आता दोस्तांनो तुम्ही बाकी जण लय चांगलं इकतो भारी का नाही लय भारी तुम्ही समजी जण आपलं बघता कमेंट करता. समजा का पाऊस पडला मोबाईल बी दिसतोय तर असं द्या बघा आपला व्हिडिओ. आणि आमच्या दिदीला का पावसाचाच धोका खेळायला मजा वाटते आहे का. आता लय पाऊस आलाय मागणं मोबाईल बी दिसतोय का दिसतोय का मागं
म्हणजे आता तुम्ही विचार करा की प्रत्येक गोष्टी शेतकऱ्याला जाणीवपूर्वक करायला लागतात. आता मी आलू म्हणजे ही जे तर लक्षात बी नसेल की बाजरी आज खोडून आणून घरी ठेवली की काय, मी आलू म्हणून एवढी वाचली, जर भिजली असते तर हे नुकसान जाताना माहित होतं पण घरी आणून ठेवली माहिती. हा म्हणजे ह्याच्यात काय निसर्गाची चुकी नाही काय नाही, आपली चुकी की आपण आणली म्हणजे दाखणं, पण तरी बी मी आलू नसतो. म्हणजे अशा लय छोट्या मोठ्या गोष्टी शेती करायचं म्हणजे सोपं नाही, सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी समजा बघायला लागतात. इथं रान मोटरा पायपा पिक औषध पाक गुरु नाही नाही सोपं नाही रे, शेती करायचं सोपं नाही. त्याच्यामुळं असं द्या मग बघा, बाकीचे लय चांगलं आहे तुम्ही समजले बघा आपला हिडो तेवढा.